हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? होप यू ऑल आर डुईंग गुड. स्टुडंट्स, बघा, लास्ट पार्टमध्ये आपण काय बघितलं होतं की विलेजपासून तर सेटलमेंट कशी झाली. बिगिनिंग ऑफ सेटलमेंट लाईफ आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहे. पण याच्या आधी काय झालं, तर विलेजपासून कुठे यायला लागले, सिटीमध्ये यायला लागले किंवा सेटलमेंट होत गेली. तर आता बघा, या बिगिनिंग ऑफ सेटल लाईफमध्ये काय झालं, सो आपण ते बघूया. सो लेट अस स्टार्ट. सो काय बघितलं आपण, काय बघणार आहे आधी, डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल. सो व्हॉट इज डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल? आता काय झालं बघा, जेव्हा बिगिनिंग ऑफ सेटल लाईफ होत गेली तेव्हा काय झालं, जे मानव होते किंवा मानवांनी काय केलं, प्राण्यांना सोबत ठेवण्यात सुरुवात केली. म्हणजे काय होतं, आधी काय करत होते, आधी सगळ्यात आधी मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं की कुत्रा मानवाच्या सोबत राहत होता. पण आता काय झालं, वेगवेगळे प्राणी मानवाच्या सोबत राहायला लागले. जसे की ही बकरी राहायला लागली, किंवा मग घोडे, किंवा मग गाढव, असे वेगवेगळे प्राणी त्यांच्यासोबत राहायला लागले. आता ज्या प्राण्यांना सोबत ठेवल्यामुळे काय झालं, त्यांचं डोमेस्टिकेशन झालं. आता डोमेस्टिकेशन करण्यात त्यांनी काय केलं, तर त्याच्या तीन स्टेप होत्या. डोमेस्टिकेशन करण्यासाठी त्यांनी तीन स्टेप्स वापरल्या. काय केलं सगळ्यात आधी, त्या प्राण्यांना पकडलं. त्या प्राण्यांना जिथून कुठून म्हणजे ते राहत होते त्यांच्या नेटिव्ह जागेवरून त्यांना पकडलं. हे पहिल्या स्टेपमध्ये झालं. दुसऱ्या स्टेपमध्ये काय झालं, तर त्यांना त्यांनी काय केलं, ट्रेनिंग दिली. म्हणजे बघा, आता तुम्ही ऐकलं असेल की कुत्रे जे पाळतात त्यांना कुत्र्यांना ट्रेनिंग दिल्या जाते, किंवा वेगवेगळ्या पोलीसच्या ज्या हे असतात तिथे पण ट्रेनिंग दिल्या जाते कुत्र्यांना, किंवा बाकीच्या प्राण्यांना पण ट्रेनिंग दिल्या जातात. तसं सेकंड स्टेपमध्ये काय झालं, तर त्यांना ट्रेनिंग दिल्या गेली. आता ट्रेनिंग दिल्या गेल्यामुळे ते मानवासोबत जास्त चांगल्या प्रकारे राहू लागले. आता जास्त चांगल्या प्रकारे राहू लागले तर मानवात आणि त्यांच्यात एक म्हणजे काय होतात, आपण आपल्यासोबत कोणी व्यक्ती जर राहत गेला तर आपल्यातील त्याच्यातली अंडरस्टँडिंग वाढत जाते. तर बघा, ते वाढल्यामुळे काय झालं, त्या प्राण्यांपासून मिळणारे जे प्रोडक्ट होते, जसं बघा काऊपासून काय मिळतं, मिल्क. आता गायीपासून मिळणाऱ्या दुधापासनं त्यांचं काय झालं, डोमेस्टिकेशन केल्यामुळे वापर करू लागले ते गायीच्या दुधाचा. बघा, म्हणजे आता डोमेस्टिकेशनचा ॲडव्हान्टेज काय होतं, तर वेगवेगळ्या प्राण्यांकडून ड्राय प्रोडक्ट घेणे, त्याचा आता ते वापर करू लागले. मग बघा, सगळ्यात आधी काऊचा वापर केला गेला असेल का असं तुम्हाला वाटते, पण नाही. सगळ्यात आधी कोणाचा वापर केला गेला, डॉग, म्हणजेच काय, कुत्रा. मग आता कुत्र्याचा वापर कुठे गेला, तर हंटिंगसाठी. बघा, शिकार करण्यासाठी पण कुत्र्याचा वापर ते करत होते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीत, जसं गाढवाचा वापर त्यांनी कशात केला, ट्रान्सपोर्टमध्ये, किंवा माल वाहतूक, जे जड गोष्टी जे वाहनं होतं ते त्यांनी कुठं केलं, गाढवाच्या याच्यात, गाढव किंवा घोडा, अशा वेगवेगळ्या प्राण्याने करू लागले. आता बघा, जसं जसं प्राणी येऊ लागले, मग आता काय झालं, ॲग्रिकल्चरला सुरुवात झाली, किंवा आता प्राण्यांच्या सोबतीने त्यांनी काय केलं, झाडं जास्त प्रकारे ते लावू लागले. म्हणजेच काय, बघा, जसं जसं बैल त्यांना जेव्हा मिळाले, तेव्हा फार्ममध्ये काय केलं, त्यांनी त्यांचा वापर करू लागले. त्याचा वापर केल्यामुळे काय झालं, त्यांना पीक जास्त येऊ लागलं. म्हणजेच आता काय झालं, डोमेस्टिकेशनचाच ॲडव्हान्टेज एक काय झालं, ॲग्रिकल्चर. बघा, सगळ्यात आधी ॲग्रिकल्चरची सुरुवात किती आधी झाली असेल, सगळ्यात आधी 11,000 वर्ष आधी ॲग्रिकल्चरची सुरुवात झाली. तर ॲग्रिकल्चर सुरुवात केली कोणी, तर ॲग्रिकल्चरची सुरुवात वुमन्सनी केली. सगळ्यात आधी कल्टिवेशन कोणी केलं, तर वुमन्सनी केलं सगळ्यात आधी. आता या कल्टिवेशनमध्ये त्यांनी आधी काय केलं, तर बघा, एक काडी घेतली. ती काडी कशाला वापरली, तर पेरणी करायला. म्हणजे त्या काडीने छोटे छोटे होल करून त्याच्यात काय टाकले, सीड्स टाकले. आता बघा, ही काडी लाईट वेटेड असल्यामुळे ते जे सीड्स होते ते जास्त आतमध्ये जात नव्हते. मग त्यांनी काय केलं, या काडीला एक स्टोन लावला किंवा दगड लावला. मग आता काय झालं, ह्या काडीचं वेट काय झालं, वाढलं. मग आता काडीचं वेट जेव्हा वाढलं, तेव्हा ते जमिनीत जेव्हा त्या काडीला टाकत होते तेव्हा ते आतमध्येपर्यंत जात होती. त्याच्यामुळे सीड्स कसे जात होते, आतमध्येपर्यंत. मग अशा कारणामुळे, असे जेव्हा मानवाचे स्किल वाढत गेले, तसे तसे ॲग्रिकल्चरमध्ये प्रोडक्शन वाढत गेलं. बघा, प्रोडक्शन वाढत गेल्यामुळे आता प्लगिंगला पण सुरुवात झाली.
अशा वेगवेगळ्या प्रोसेस जेव्हा सुरुवात झाली त्याची, तेव्हा ॲग्रिकल्चरमध्ये काय झालं, क्रॉप प्रोडक्शन वाढलं. क्रॉप प्रोडक्शन वाढल्यामुळे आता त्यांना काय वाटलं की हे तर आपल्या जीवनाचा मेन सोर्स आहे किंवा लाईव्हलीहूड, म्हणजे ते आता त्याच्यानुसार, म्हणजे ॲग्रिकल्चर त्यांच्या जीवनातला महत्त्वाचा भाग झाला. महत्त्वाचा भाग झाल्यामुळे काय झालं, त्यांनी त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिलं. वेगवेगळ्या गोष्टी त्याला रिलेटेड लागणाऱ्या, जसं वॉटर सोर्स किंवा सिक्युरिटी, अशा पण गोष्टीचं इम्पॉर्टन्स वाढलं. आणि कोणत्या गोष्टीला सुरुवात झाली, ॲग्रिकल्चरला सुरुवात झाली. सो आपण या पार्टमध्ये काय बघितलं की सेटल्ड लाईफची सुरुवात कशी झाली, तर डॉमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर्स आणि. सो नेक्स्ट पार्टमध्ये आपण नेक्स्ट विषयाबद्दल बघूया. थँक्यू.